माझे मित्र नाना पाटोलेजी, थोरात साहेब, देशमुख साहेब, आपली खासदार सुप्रियाताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिन. आज मध्यरात्री मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांना अभिवादन करायला हुतात्मा स्मारकाकडे मी जाणारच आहे. पण आजच्या या पूर्वसंध्येच्या या सभेत नुसतं हुतात्म्यांना अभिवादन करून नाही चालणार, आपल्याला सगळ्यांना शपथ घ्यावी लागेल की ज्या महाराष्ट्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून आपल्याला मुंबई मिळवून दिली, महाराष्ट्र मिळवून दिला, ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत. महाराष्ट्राची लूट होते, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जाते, ते हुतात्मे आपल्याकडे बघतायत की मी कोणासाठी बलिदान केलं. आणि मी शपथ घेऊन त्यांना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही ज्याप्रमाणे एखाद्या मर्दासारखं आणि मर्द म्हणूनच गोळ्यांना सामोरे गेलात, आम्ही आता हा जो हुकुमशाह महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्याच्या कचाट्यात तुम्ही आम्हाला मिळवून दिलेला महाराष्ट्र, काही झालं प्राण गेला तरी 72 पण आम्ही महाराष्ट्र त्याच्या खात्यात जाऊ देणार नाही. सुप्रियाताई, तुझं मला कौतुक करायला पाहिजे, कारण हे असे प्रसंग फार यातनारही असतात. आम्ही त्यातून गेलोय, जात असतोच. माझं ठीक आहे, मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो, पण तू तर मुलगी आहेस, महिला आहेस, तरी देखील तू पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत. मला आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि भगिनींना तुझा अभिमान आहे. बाकी विषय बोलण्यासारखे खूप आहेत. नाना, तुम्ही सांगितलं की पंतप्रधान कसे फिरतायत, सगळं ट्रॅफिक जाम पॅक, खाली पण जाम, वरती पण जाम, आणि मध्ये फिरतात. काल पुण्यामध्ये सभा झाली, ठिकाण योग्य होत, रेसकोर्स, कारण त्यांना झोपेमध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो. पण कोणी त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे होत की हे घोडे वेगळे आहेत, आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात कितीला रे, ते घोडे नाहीयेत, ती खेचर आहेत, गाढव आहेत, ओझी वाहणारी. आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात, रथाचे असतात, त्याला घोडा नाही लागत, नाही म्हणजे टरबुजाला हातगाडी लागते, हातगाडी. पण एकूणच जी निवडणूक आहे, मला खरंच कीव येते भाजपाची आणि मोदीजींची, कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा झाल्यात, 19 झाले, 14 झाले, पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होतं.